नमस्कार, मी आर्किटेक्ट अमृता पवार. मी स्वतः एक एन जी ओ चालवते आणि राजकारणातही आहे. त्या माध्यमातून मला समाजात जे जे अडचणी दिसतात त्यावरती मी काम करते. खरं तर इथून पुढे मला ग्रामीण भागात काम करायला जास्त आवडतं आणि इथून पुढे त्यांच्या समस्या कशा सोडवता येतील याच्यावरती माझा जास्त भर राहणार आहे. त्या प्रामुख्याने पाणी, वीज आणि तिथले असलेले मूलभूत प्रॉब्लेम्स, म्हणजे तिथे गटारी आहेत, तिथे डास खूप आहेत आणि तिथे असलेले स्मशान, याच्यावरती माझा फोकस जास्त राहणार आहे. नक्कीच हे करताना मला काही मेसेज पण देऊन जायचं आहे. माझ्याकडे मला झाडंही खूप लावायची आहेत तिथे, त्याच्यासाठी मी फॉरेस्टशी बोलती आहे. आणि त्यातून एक मेसेज त्या लोकांना की तुम्ही सगळेजणं जेव्हा काम करतात, राजकारण राजकारणाच्या जागेवर, पण विकासासाठी तुम्ही सगळेजणं एकत्र येण्याची जी एक तुमच्यामध्ये क्षमता आहे ती तशीच टिकून ठेवा, कारण त्यातच आपला पुढचा विकास होणार आहे. मला हेही वाटतं यामधनं की पुढची वाटचाल ही मोर ऑफ यंगस्टर्सला, की पॉलिटिशियन्स आर नॉट ओनली, इट इज नॉट अ प्रोफेशन, पॉलिटिक्स इज समथिंग टू वर्क फॉर द पीपल. त्यामुळे तुमचं प्रोफेशन हे वेगळं हवं म्हणून मी स्वतः माझं प्रोफेशन हे वेगळं ठेवती आहे. माझी धडपड तिथे तुम्हाला सगळ्यांना एक दाखवायला की मी माझं प्रॅक्टिस आणि माझं राजकारण, त्याच्या माध्यमातून असलेलं समाजकारण हे माझं कायम वेगळं राहणार मी आहे तोपर्यंत. हा एक मला संदेश या माध्यमातून यंगस्टर्सला पण देऊ इच्छिते मी. आणि देशदूतने हा जो काही उपक्रम घेतलेला आहे मला खूप आवडला, कारण इट इज नॉट अ बायस्ड डिसिजन. तुम्ही इंटरव्ह्यू घेणार, तुम्ही समजून घेणार प्रत्येकजण कसं पुढे जाणार आहे, काय करता आहे, कसं केलं आहे. त्यामुळे मला महिलांसाठी हा जो प्लॅटफॉर्म देशदूतने उपलब्ध करून दिला आहे त्यामध्येही त्यांनी त्यांना नीट पारखलं आहे, कुठला हिरा आहे, कुठला हिरा अजून चमकायचा आहे. तर ते खूप छान आहे. आय कॉंग्रॅच्युलेट देशदूत फॉर दिस अँड थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी.